7 ऑक्टोबरला 800 जोपर्यंत करतो, 97 आपल्याकडे पेशंटमध्ये 900 आहेत, म्हणजे एकूण असं दिसतंय की गेल्या 1-2 महिन्यापासून 900 ते 1000 मध्येच आपला जी सुरळीत संख्या चालू आहे रुग्णांची, ती कधी वाढते परत थोडी कमी होते, परंतु 900 दरम्यान आहे. नंतर पॉझिटिव्हिटी रेट जो आहे आता 41% होता, तो आता 3.7% आहे. ऑक्सिजन बेडची उपलब्धता भरपूर आहे. मृत्यूसंख्येबद्दल सुद्धा जे आहे, मृत्यूदर 2.11 आहे. म्युकर मायकोसिससुद्धा जे आहे, मागच्या वेळेस जे आहे 22% येतो आहे, ते थोडंसं कंट्रोल होत आहे. लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपण आता पहिला डोस घेतलेल्याची संख्या जी आहे ही 28,52,000, म्हणजे 54%पेक्षा जास्त आहे. दुसरा डोस जे घेतलेले आहे ते 10,67,000, म्हणजे 20%पेक्षा जास्त आहे. आणि एकूण जी 1 किंवा 2 लस घेतलेल्यांची संख्या ही 39,20,000 आहे, म्हणजे जवळजवळ 75% आहे. अर्थात ही जी परिस्थिती आहे याच्यामध्ये जे रुग्णसंख्या जी आमची वाढते आहे ती निफाड, सिन्नर आणि येवला या ठिकाणी ही संख्या जरा प्रमाणाच्या बाहेर वाढलेली दिसते आणि ती चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. प्रवासावर बंधनांची काय शिथिल केल्यानंतर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचं सुद्धा आवक जावक जी आहे ती वाढलेली आहे. हे तर आपल्याला कल्पना आहे की शेजारच्या जिल्ह्यामध्ये 68 गावं जी आहेत लॉकडाऊन केलेली आहेत, तिथल्यासुद्धा लोकांचं येणं जाणं किंवा तिकडच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या लोकांनी जाणं, जे आजारी आहेत किंवा काही कामासाठी जाणं, आणि त्यातून सुद्धा ज्या इथे परिणाम होतो असं साधारणपणे निरीक्षण आमच्या लोकांचं आहे. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी जे आहे, आम्ही सांगितलं की ते रॅपिड ॲक्शन टेस्ट जे आहे त्या जरा वाढवायला पाहिजे. नंतर